ओके सो गाइज वी आर गोइंग ऑन अ क्रूज. तुम्हाला या ब्लॉगचे टायटल बघून कळालंच असेल की आपण चाललोय कॉर्डिलिया क्रूजवर, कारण आपलं शूटिंग आहे तिथे. सो येस, तुम्ही ही जर्नी माझ्यासोबत एन्जॉय करा. आय होप की मी खूप जास्त फुटेज काढू शकेन, माहीत नाही मला, कारण की शूटमध्ये तर बिझीच असू आम्ही, बट आय ट्राय माय बेस्ट टू कॅप्चर द मुमेंट अँड एन्जॉय द ब्लॉग. ओके सो जस्ट टू सेव सम टाईम आम्ही इथे चेंज करून घेतलंय. सो हाय हाय ब्लॉगला, हा आहे किशोर दादा जो तुम्हाला सिरियल बघत असेल तर माहितीच असेल. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही इथे चेंज केलंय, असा काही माझा आउटफिट आहे सीनसाठी. आणि आता इथून आपल्याला बस पिक करणार आहे, राईट? बस पिक करेल आणि मग आपण जातोय पोर्ट वरती, आणि मग तिथून आपण बोर्ड करतोय क्रूज. ग्रीन गेटला पोहोचलोय, आता आम्ही चेक इन करू. अरे बस काय, चेक इन करू आणि बघतो तुम्हाला. गाईज, ही क्रूज तुम्हाला मोठी वाटत असेल पण ही जेन्युइनली खूपच मोठी आहे. वाईड अँगल आहे म्हणून खूप मोठी असं नाही आहे. ओके सो आम्हाला आमची रूम सापडली फायनली, लेट्स गो. ओके सो फायनली इन द रूम गाईज, रूम मध्ये आल्या आल्या आपण घराचं जो छोटीशी रूम टूर देऊ आपण यांना. म्हणजे छोटाच रूम आहे, आलेला बेड आहे, बेडवरती मी माझा ब्लेझर ठेवला आहे. इथे असेल एक वॉर्डरोब ज्याच्यामध्ये लाईफ जॅकेट आहे, इन केस जर ती बोट नाही यूज करावी लागली तर लाईफ जॅकेट. हे आहे छोटस वॉशरूम, हे शॉवर एरिया जो खूपच छोटा आहे, म्हणजे एका टाइमला आय गेस मी एकटाच मावू शकतो. हा म्हणजे एकट्याने चांगलं करायची, ठीक आहे. अरे आता जरा आम्ही इथे सेटल होतो आणि मग आपल्याला लवकरच लंचला जायचं आहे. तर आता आम्ही रूम मध्ये बसलेलो, पण प्रसाद दादानी मला एक गोष्ट सांगितली, ती जरा सांग ऑडियन्सला. इथे ही जे काही एवढी सुंदर क्रूज आहे, या क्रूज वरती आम्ही आतो आणि सहज वरती बघितलं म्हणलं स्मोक डिटेक्टर्स आहेत का. तर साधारणपणे भारतातली लोक त्या डिटेक्टरचा काय वापर करू शकतात ह्याचा विचार करून तिथे एक स्टिकर लावलाय, तो काय तुम्हाला अँगर नाही लावायचा. ओके सो आता आम्ही जातोय लंच करायला, आणि असा काही व्ह्यू आहे जो तुम्हाला मी थोड्या ज्या क्रूज स्टार्ट होईल तेव्हा दाखवेनच. आणि ओव्हरऑल हे असं आहे सगळीकडे, तुम्ही बघू शकता. वाईब तर आहे गाईज, वाईब तर आहे. सो बेसिकली इट्स ऑलमोस्ट 3 o'clock इन द आफ्टरनून, आणि आता आमचं शूट सुरू होईल. सो मी तुम्हाला शूटचे BTS दे, आणि शिप 1:30 सेल करायला सुरू करेल. सो तेव्हाही तुम्हाला बरंच काय काय दाखवेल मी. ओके सो सी यू. ओके सो एक छोटासा नॅप घेतला आणि मग उठलो, आणि तेवढाच असा मेसेज आला आम्हाला की खाली बोलवलं आहे शूटसाठी.
सो पटापट एक टचअप करून घेतो, पॅलेट वगैरे सगळं रेडी आहे, मेकअप करतोय बेसिकचा आणि मग खालती जाऊ शूट करायला. सो फायनली शूट सुरू होत आणि आपण अर्धा तास ही नाही म्हणजे एक 20 मिनिटं फक्त डोळे बंद केले आणि मेसेज आला की चला खाली बोलवलंय. सो पटापट आता रेडी होतो मग जातो. एवढ्या लोकांसमोर क्लोज एवढे लोक जमली आई शपथ रे. हे काय टाकले बर भाऊजी? डांबर टाकले. डांबर हालत नाही. अरे खोटी झाडे खोटी. अच्छा इथलं सगळंच खोटे. बर फक्त मी खरी आहे. अशी माझा हात कुठलाय पण दुसरा हात मी यांना मारून तोडू शकते. तिथे जे दिसते गाईस ती आहे आपली मुंबई. ओके सो गाईज आता आम्ही वर आलोय. आमचं बरंच शूट झालं. किती सीन्स झाले रे आपले शूट करून? चार सीन्स आमचे शूट करून झाले. आता थोडा ब्रेक मिळालाय. ओके सो छोटासा नॅप घेतला अप्रॉक्सिमेटली 15 मिनिट्सचा आणि आता जातोय आम्ही डिनर करायला. सो येस डिनर नंतर ही रात्री 2 वाजेपर्यंत शूट असणार आहे. लेट्स गो. सो गाइस हा आहे वेजचा मेन्यू. दिस इज प्युअर जैन. प्युअर जैन. आणि आता मी तुम्हाला दाखवतो नॉनव्हेजचा मेन्यू खाली जाऊन. सो मी जास्त काही नाही, खिचडी थोडं चिकन आणि पनीर इतकंच खातोय कारण की जास्त भूक नाही आहे. आणि ऑनेस्टली आता बोट थोडी सेल होते. थँक्यू. बोट थोडी सेल होते त्यामुळे थोडंसं मोशन सिकनेस फील होत आहे. सो मी थोडंच खाणं प्रेफर करतो आहे. चल लेट्स स्टार्ट. डन विथ द डिनर. आता आम्ही दोघेही चाललोय सीन करायला. फोन विसरला. कुठे गेला तुझा कार्ड? कार्ड हरवलं तुझं आता शोध. आपल्याकडे मजून दोनच कार्ड आहेत. इतकी बोट हलते की त्याचे पावलं पाकडे तिकडे पडायला लागले. सेटअप इज द रेडी. हा सर जाना बाबू. ओके डन. विराज आणि सरूचा पहिले सीन आहे. सर तुम्हाला कसं वाटतंय क्रूज वर शूट करताना? फारच छान. हे बेसिकली अजय सर आहेत जे आमचे डिरेक्टर आहेत. मी ब्लॉग करतोय. नमस्कार. खूपच छान वाटतंय आणि आमचाही सगळ्यांचा असा पहिला अनुभव आहे आणि आर्टिस्ट पण वन टेक असल्यामुळे पटापट सगळे सीन्स होत आहेत. सरू आहे आमची, लक्ष्मी आहे, लक्ष्मी आणि विराज आमचं ब्लॉग शूट करतोय. अप्रतिम मज्जा येते आणि हीच मज्जा तुम्हाला नंतर बघायलाही आवडेल सीन जेव्हा टेलिकास्ट होतील तेव्हा. 100%.
कॅन यू इमॅजिन गाईज, डोळे बघा किती लाल झालेत. जांभळी दिली वाटत. जांभळी नाही, झोप झोप. ठीक आहे, तुझेही दाखव, तुझे बघू बघू बघ. सर ओके, सो फायनली आता रात्रीचे ऑलमोस्ट 1 वाजलाय आणि आता आमचा फायनल पॅकअप झालाय. पॅकअप ॲज इन माझे सीन्स संपलेत, अजून थोडे लोकांचे सीन्स बाकी आहेत. सो मी फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून आणि आता आय विल गो स्ट्रेट टू स्लीप. तर मग हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. नेक्स्ट डेचा ब्लॉग तुम्हाला उद्या दिसेल. सो येस गाईज, जर तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला टीव्हीवरती फक्त 20 मिनिटं दिसतात, पण त्या 20 मिनिटांमागे जी आमची मेहनत असते ती आज तुम्ही पहिल्यांदा बघितली असेल. तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असे ब्लॉग्स अजून बरेच येत राहणार आहेत. आणि बघत रहा नवरी मिळे हिटलरला झी मराठीवर रात्री 10 वाजता. गुड नाईट.